सर्व लोकसेवा फाउंडेशन कडून बृहत हिंदू जागृती अभियानांतर्गत सांबरा व मुदगा परिसरातील रस्त्या शेजारी ठेवण्यात आलेल्या देवी देवतांचे फोटो एकत्रित करून धार्मिक पद्धतीने त्यांचे दहन करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे शहरातील सांबरा विमानतळावरील देखील फोटोंचे दहन यावेळी करण्यात आले आहे। यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांनी सांगितले की अशा प्रकारे नागरिकांनी देवी देवतांच्या फोटोची विटंबना करू नये, हे योग्य नसून यामुळे पर्यावरणाला देखील हानी पोहोचू शकते, त्यामुळे शक्य होईल तितके यावर नियंत्रण आणणे सध्या काळाची गरज आहे। भारत हिंदू जागृत अभियानातर्फे जे विरेशांनी एक मोठं संकल्प हाती घेतलेला आहे, बरेच आता दोन ते तीन महिने झाले मी त्यांचं बघतो आहे समाजकार्य, कारण आपण हिंदू फक्त नावासाठी हिंदू म्हणतो आणि जे काही आपले काम भागलं की देवांचं की ते देव कुठल्या कोपऱ्यात ठेवायचं हे फक्त विचार करत असतात दुसऱ्या दिवशी। त्यासाठी ही विटंबनाच म्हणावं लागेल एकतर्फी आमच्या हिंदूतर्फेचं। त्यासाठी जे विरेशांनी हाती घेतलेला संकल्प सर्वांनाच त्याचं भावलं बरं वाटलं, आनंद वाटला आणि त्यांना सहकार्य करावं म्हणून आमचीसुद्धा इच्छा जागृत झाल्यामुळे मग भरत असू दे, महेंद्रांना असू दे, परत त्यांचे सहकारी ते काल रात्री ठरवलं की असं असं तुमच्या भागाला येत आहोत, आम्हालाही आनंद वाटला आणि त्यांना हातभार लावायचं आणि आपणही सर्वजण त्यात भाग व्हावं, भाग घेऊन ही संकल्पना यशस्वीरीतीने पार पाडावी म्हणून आम्हाला काल आम्ही सर्वांनी ठरवून आज हा संकल्प हाती घेतला। सध्या नागरिक मोठ्या प्रमाणात रस्ते शेजारी देवी देवतांचे भग्न झालेले फोटो ठेवत आहेत, मात्र असे हे करण्यामुळे एक प्रकारे ही देवांची आपण विटंबना करत आहोत, यामुळे असे करण्यात येऊ नये। खरं तर देवी देवतांचे फोटो बनवण्यावर कुठेतरी नियंत्रण आणणे सध्या गरजेचे बनले आहे, जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत। या उपक्रमाला शिवमूर्ती भुर्लकट्टी, करम भोसले, बाळू कनबरकर, उमेश पुरी, महेंद्र गोटे, गौरेश हिरेमठ, आनंद भातकांडे सह अनेकांचे सहकार्य लाभले आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।